दखल घेण्यास एवढा विलंब का? रस्ता अडवल्याने पत्रकार प्रशांत कांबळे आणि कुटुंबियांचे 3 दिवसांपासून आमरण उपोषण. उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडण्यापूर्वी प्रशासनाने तोडगा काढावा, विविध संघटनांची मागणी. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा. घरासमोरचा रस्ता चढवल्याने विट्यातील एका पत्रकाराच्या कुटुंबाला उपोषणास बसावं लागलं आहे. या रस्त्याबाबत प्रशासनाला 6 महिन्यांपूर्वी कळवून देखील तोडगा काढण्यात आलेला नाही, त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता मिळावा यासाठी प्रशांत कांबळे यांच्यासह त्यांचे आई वडील, पत्नी आणि 2 लहान मुलांसह यांचे गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. ऐन कडाक्याच्या थंडीत विटा तहसील कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे, पण अजूनपर्यंत प्रशासनाने या उपोषणाची दखलच घेतली नाही. मात्र जोपर्यंत रस्ता मिळत नाही तोपर्यंत या उपोषणावर ठाम असल्याचं प्रशांत कांबळे आणि त्यांचे कुटुंबीय सांगतात. आमचा रस्ता अडवून आमच्या घरापर्यंत जाण्याची जी वाट आहे ती पूर्णपणे अडवलेली आहे. माझं जर शेतामध्ये जाय, शेतामध्ये सुद्धा ट्रॅक्टर वगैरे मशागत जात नाही. आणि या संदर्भात 6 महिन्यापूर्वी तहसीलदारांना तक्रार दिली होती, तेव्हा अद्याप कसल्या पद्धतीने कारवाई झाली नाही किंवा त्याच्यावरती काही ॲक्शन घेतलं मला दिसायला झालं आहे. आणि मधल्या काळामध्ये जर प्रशासनाकडून कोणती कारवाई जर घेतली जात नसेल याचा आधार घेऊन जे समोरचे लोक आहेत ते जास्त त्रास द्यायला लागले. मध्ये 2 दिवसात कालच्या 2 दिवसात तर त्यांनी वाटेवरती बरोबर शेड बांधून घरापर्यंत जायची पूर्णच वाट बंद केली आहे. घराकडे जाताना येत नाही, अशा पद्धतीने चालतसुद्धा जाऊ शकत नाही, अशा पद्धतीची अवस्था आता माझी आहे. आणि मी या ठिकाणी माझं सहकुटुंब सहपरिवार 4 वर्षाच्या मुलीला, 7 वर्षाच्या मुलाला इथे घेऊन बसलो. सकाळपासून मुलं मागायला मारायला लागली, फक्त मला भूक राहिली मी काही नाही. तर ही सिच्युएशन आहे की मी जोपर्यंत मला रस्ता मिळत नाही मी माझं सगळं कुटुंब घेऊन, माझ्या वडिलांना सुगंधीचा त्रास आहे, आईला तर तसंच अवस्था आहे, पण एवढं सगळं असताना मी इथं बसलो आहे. मला जर रस्ता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी इथलं उठणार नाही, हा माझा शेवटचा निर्धार आहे. आणि जर प्रशासनानं माझ्या लक्ष नाही दिलं तर या उपोषणाला किती दिवस त्यामध्ये काही होईल मी इथलं उठणार नाही. खाल जातं कोंडी झालेली आहे, आम्हाला आज जाण्यासाठी रस्ता नाही. माझ्या मुलाबाळाने दुधाची यांनी सोय नाही, शाळेत जाण्याची सोय नाही. आम्हाला जर मारहाण पण होत्या त्याच्यापासून, व्यवस्था नाही कुठली सुद्धा. आम्हाला रस्ता पाहिजे, कृष्ण पण आम्हाला रस्ता द्या. शेतात वाहन वगैरे असा जाऊन देत नाही त्यांचा. रस्त्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनास विविध सामाजिक आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पाठिंबा व्यक्त केला आहे. मात्र प्रशासन या उपोषणाची दखल कधी घेणार हा प्रश्न महत्वाचा आहे. ऐन थंडीत 3 दिवसांपासून हे आमरण उपोषण सुरू आहे, त्यामुळे उपोषणकर्त्यांची तब्येत खालावल्यानंतरच प्रशासन लक्ष देणार का, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांच्यातून उपस्थित होत आहे.